ली लुडविक केक शॉप, टेस्टी आणि फ्रेश केक मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण. ऑर्डर प्रमाणे केक तयार करून मिळेल. फ्री होम डिलिव्हरी. ठिकाण फ्लोरा टाउनशिप, शॉप नंबर 4, घुलेवाडी, तालुका संगमनेर. संपर्क 91501970 आणि 82 08 10 61 60. मोर हा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो, मात्र आता याच राष्ट्रीय पक्ष्यांची संगमनेर तालुक्यातील आंबेखालचा परिसरामध्ये असलेल्या वनविभागाच्या हद्दीमध्ये हत्या होत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केलाय. तर परिसरामध्ये मोरांची पिसंही आढळून आली आहेत. आंबेखालचा या ठिकाणी असलेल्या डोंगराच्या पोटाशी जोठेवाडी ही वाडी वसली आहे. शेजारीच असलेल्या वनविभागाच्या डोंगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मोरांची संख्या होती, त्यामुळे हे मोर सकाळी आणि संध्याकाळी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चरण्यासाठी यायचे. त्याचबरोबर या मोरांचे मंजूळ स्वरही शेतकऱ्यांच्या कानी पडायचे. मात्र गेली काही दिवसांपासून मोरांचं शेतात येणं कमी झालंय आणि आवाजही बंद झालाय, त्यामुळे हे मोर नेमकी गेले कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. तर आमच्या इथे पहिले भरपूर मोर होते, आता मोरांची संख्या कमी होत चाललेली, कोणीतरी मोरांची हत्या करीत आहे हे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी फॉरेस्टनी याची काळजी घ्यावी आणि वन्यजीवांचे संरक्षण करावे एवढी विनंती करतो पानसवाडी ग्रामस्थांच्या वतीने. आम्ही या ठिकाणी आंबेखालसाच्या वनविभागाच्या क्षेत्रामध्ये इथं आता सध्या उपस्थित आहोत. या ठिकाणी आमच्या या वनविभागामध्ये या गावामध्ये गेली 5-6 वर्षापासून 200-300 मोरांची संख्या होती, परंतु आता 1-2 महिन्यापासून या ठिकाणी मोर शिल्लकच राहिलेले नाही. परंतु असे काही निदर्शनास आलेलं आहे की या वनक्षेत्रामध्ये कुणीतरी मोरांची हत्या करत आहे, कारण ज्या बऱ्याच ठिकाणी या डोंगर परिसरामध्ये मोराची पिसकाट किंवा जिथं ते मोर मेलेले आहेत असे बऱ्याच ठिकाणी स्पॉट आमच्या इथल्या शेजारच्या या वनविभागाच्या शेजारची जी काही शेतकरी आहेत त्यांच्या निदर्शनास आलेले. तरी मी वनक्षेत्राच्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांना विनंती करतो की हा जो पक्षी आहे हा राष्ट्रीय पक्षी आहे, तरी आपण या ठिकाणी ह्या मोरांची जे कोणी हत्या करीत असं त्यांना शोधून योग्य ती त्यांच्यावर त्यांना एक शासन झालं पाहिजे आणि जेणेकरून या मोरांची संख्या पुन्हा एकदा वाढली पाहिजे अशी मी शासनास विनंती करतो. मी आंबेखालचा इथं लोटवाडी इथं रहिवाशी, माझी शेती फॉरेस्ट शेजारी आणि मोर पहिले भरपूर मोर होते पण आता मोरच राहिले नाही, त्याचा आवाजच येत नाही. पहिले म्हणजे दिवसा मोरांचा आवाज यायचा, रात्रीचा आवाज यायचा, आता आवाजच बंद झालेला आहे. तर माझा वनविभागाला अशी विनंती की त्यांनी याची काळजी घ्यावी, कोणतरी त्यांची हत्या करते असं आमच्या निदर्शनास आले. वनविभागाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची ग्रामस्थांची मागणी. मी आता मंदिरा शेजारी फिरण्यात आलो होतो, तर मला जागजागी असे मोर मारल्याचे पिसकाट दिसलेले पाहिलेले, तर याच्यावर वनविभागाने त्वरित लक्ष घालावा अशी मी नम्र विनंती करतो. या परिसरातील काही तरुण फेरफटका मारण्यासाठी डोंगरावर गेले होते, तर त्या ठिकाणी तरुणांना ठिकठिकाणी मोरांची पिसं पाहायला मिळाली. त्यानंतर काही तरुणांनी झाडाझुडुपामध्ये जाऊन पाहिलं असता त्या ठिकाणी त्यांना मोरांचे पंखही आढळून आले आहेत. रविवारी 30 ऑगस्टला सकाळी या घटनेची माहिती समजताच युवा नेते बाळासाहेब ढोले, राजेंद्र गाडेकर, दत्तात्रय भुजबळ, अंकुश गाडेकर, बाळासाहेब गाडेकर, संतोष गाडेकर, नामदेव गाडेकर, पांडुरंग भुजबळ, अर्जुन गाडेकर, साईनाथ भुजबळ हे घटनास्थळी दाखल झाले. तर या सर्वांनी झाडाझुडुपामध्ये जाऊन पाहिलं असता त्या ठिकाणी मोरांची हत्या झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव.